जन विकास आवाज में मैं संतोष जायसवाल, आप देख रहे हैं जन विकास आवाज न्यूज। भारतीय जनता पार्टी द्वारा महाराष्ट्र में ओबीसी आरक्षण को लेकर वसई पंचवटी नाके पर चक्का जाम किया गया। भारतीय जनता पार्टी द्वारा पंचवटी नाका अंबाली रोड वसई में यह चक्का जाम बड़े जोर शोर से हुआ। आंदोलन में युवा कार्यकर्ता और महिला कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में उपस्थिति दी और इसमें शामिल रहे। इस आंदोलन में बड़े नेता राजन नाइक समेत कई बड़े नेता शामिल रहे। आइए देखते हैं संवाददाता बरमवासी की ये रिपोर्ट। आज भारतीय जनता पार्टी वसई विरार च्या वतीने सन्माननीय जिल्हाध्यक्ष राजन नाईक जी असतील, ओबीसी चे अध्यक्ष नरेश पाटील असतील, सरचिटणीस निलेश राणे असतील, गणेश पाटील असतील किंवा युवा मोर्चाचे अध्यक्ष अभय कक्कड असतील, आमच्या या सर्वच पदाधिकाऱ्यांचं जुने नवीन भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो। कारण हा आज अद्भुतपूर्व असा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने वसई विरारमध्ये करण्यात आला। हजारोच्या संख्येने ओबीसी समाजाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आज या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस देखील घाबरतील एवढ्या मोठ्या प्रमाणात चक्का जाम आज आपण वसई विरारमध्ये केला। ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला घेऊन सन्माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12(2)(c) च्या माध्यमातून जे आरक्षण आम्हाला दिलं होतं, ज्यामध्ये कोर्टानी आम्हाला 2 महिन्याचा टाईम दिला होता, परंतु सन्माननीय देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत हे समाजाचं कदाचित दुर्भाग्य असेल। आणि नाकारण ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 15 महिने ओबीसीच्या आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे सर्वसामान्य ओबीसीच्या प्रश्नावरती सुप्रीम कोर्टाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या इम्पेरियल डाटाच्या बाबतीत असतील, इतर कागदपत्राच्या बाबतीत असतील, ते पोचवू शकले नाहीत। आणि ह्या राज्याचं दुर्भाग्य असं आहे की या राज्यातील मंत्र्यांना आणि खास करून ओबीसींच्या मंत्र्यांना जनगणना आणि इम्पेरियल डाटा याच्यातला फरक कळत नाही, हे देखील आमचं दुर्भाग्य आहे। त्यामुळे हे सरकार ते करू शकलं नाही, 15 महिन्याचा कालावधी काढला आणि त्यानंतर सन्माननीय कोर्टानी चिडून ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलं। पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, मी ज्या देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही काम करतो, आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून देणार नाही। पंकजाताई मुंडे असतील, श्री बावनकुळेजी असतील, हे ओबीसीचं नेतृत्व करणारे आमचे नेते ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नेतृत्व महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये उभं केलं, ते सन्माननीय गोपीनाथ मुंडेंना स्मरण करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या राज्यामध्ये ओबीसीचं जे 12 बलुतेदारांचं आणि 350 प्रजातीचं आरक्षण जे गेलेलं आहे ते आरक्षण पुन्हा मिळवून देईपर्यंत आम्ही हा संघर्ष करू। हा आमचा संघर्ष कायम राहील आणि या संघर्षाच्या माध्यमातून चक्का जाम आज 1000 ठिकाणी झालं, भविष्यात या चक्का जामचं रूपांतर आंदोलनात होईल, आंदोलनाचं रूपांतर संघर्षात होईल आणि जर संघर्षाचं रूपांतर हिंसेत झालं तर याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असेल। मग तो ओबीसींचं आरक्षण असेल किंवा मराठ्यांचं आरक्षण असेल, या प्रत्येक आरक्षणाच्या बाबतीत आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहोत आणि ओबीसी भाजपाच्या मातीने ओबीसी भाजपा ओबीसीचा हा जो आवाज आहे हा आवाज आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवू। पंकजाताईंच्या नेतृत्वात, बावनकुळेंच्या नेतृत्वात, चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि या वसई विरारमध्ये जो प्रचंड प्रमाणात ओबीसी समाज आहे, मग तो मच्छीमार असेल, भंडारी असेल, आगरी असेल, वेगवेगळ्या जाती प्रजातीची जी लोक आहेत, ह्या लोकांच्या हक्कासाठी कुठल्याही पक्षाची लोक या मैदानात उतरले नाहीत, त्यांचा आम्ही निषेध करतो। राजकारण करण्यासाठी ओबीसीचा वापर करणाऱ्या भुजबळांचा निषेध करतो। राजकारण करण्यासाठी ओबीसींचा वापर करणाऱ्या वेडेट्टीवारांचा आम्ही निषेध करतो। राजकारण करण्यासाठी ओबीसींचा वापर करणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा देखील मी निषेध करतो। परंतु
भारतीय जनता पार्टी कोणालाही न भीता आज हे आंदोलन केलं। पोलिसांच्या दडपशाहीला आम्हाला धावण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही घाबरणार नाही। वाटेल तेवढ्या केसेस घातल्यात तरी चालेल, जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील आणि असाच लढा सुरू ठेवा हे मी राजन नाईक आणि नरेश पाटील यांना आवाहन करतो आणि ओबीसीचं आरक्षण मिळेपर्यंत हा लढा चालू ठेवू एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। जनविकास आवाज न्यूज देखने के लिए आप सभी दर्शकों का बहुत बहुत धन्यवाद। जनविकास आवाज को इसी तरह देखते रहें और इसी तरह हौसला बढ़ाते रहें, क्योंकि ये जनविकास आवाज जन जन की आवाज है, आपकी आवाज है। इसे इसी तरह आप लाइक सब्सक्राइब और शेयर करते रहें। बहुत बहुत धन्यवाद।